तुमचा मूड थोडा अपसेट दिसतोय. नाही, तुला वाटतंय प्रदीप. रडू नकोस बेटी. मी जगवाला सांगून टाकेन की हा मी कल्पनाला बोनस दिलाय. मी म्युझिक डायरेक्टर रमेश सहानी, ज्यांच्यासाठी आज कल्पना झिंगल गायल्या. तुझ्या भावनांना ठेच न पोहोचावी यासाठी मुलीने माझा सहारा घेतला. शिवाय अलकाजीने स्वतः पण तिला सुसंधी दिली गाणं गाण्याची. ही माझ्या मुलीच्या जीवनाशीच खेळत आहे. अलका शिरोडकरला मी केव्हाच नाही सोडणार. कमाल है, क्या बात है. अलका जी, नो डाउट आपण जोहरी आहात. हिऱ्याची खरी पारख तर फक्त तुम्हालाच हो आहे. आवाजाच्या क्षेत्रात काय हिरा शोधलाय आपण. सर, तू वास्तवात या मुलीच्या फ्युचर विषयी विचार करतोस तर खूप मोठी चूक करतोस तू. अलका जी, हे आपण काय सांगताय, मला तर बिलकुल समजत नाहीये. तुझं करिअर बनवायला कोणी तुला मदत केली? ती तुम्हीच केली, अजून कोणी? बघ, जर तुला असंच पुढे जायचंय तू मुलीची या अशी जास्त प्रशंसा माझ्या समोर करायची नाही. बघ, नाहीतर तुझ्या बस्तान बसलेल्या करिअरवर पाणी फेरलं जाईल. समजलं तुला? ओ थांबा थांबा ना. बघा ना मॅम साहेब, मी यांना अडवण्याचा लय प्रयत्न केला पण याने ऐकलं नाही. जबरदस्तीने आत घुसून आले. ठीक आहे, तू जा बघू. जी. अच्छा, मी आता निघतो, मला काही जिंगल्स रेकॉर्ड करायचे आहेत. तुम्ही म्युझिक डायरेक्टर आहात ना हो? जी बिलकुल. मी जगवाल सिंग. जगवाल सिंग? कल्पनाचा फादर. ओ हो, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. तूच मला फोन केलेलास ना की कल्पनाला म्हणे जिंगल गाण्यासाठी प्रवृत्त तू केलंयस? जी बिलकुल. अरे अरे, काय करता तुम्ही? अरे अरे, काय करता? बंद करा तुमचा रानटीपणा. हे माझं घर आहे, बघा नाहीतर पोलिसांना बोलून बंद करेन तुम्हाला. हा डोस जा दुसऱ्याला जाऊन दे. मला फक्त एक विचारायचं आहे, का म्हणून माझ्या कल्पनाला उचकवतेस तू गाण्यासाठी? का म्हणून नाही, का म्हणून नाही, मदत करायची मी होतीची. खूप चांगली सिंगर आहे ती. एक माझं चांगल्या तऱ्हेने कान उघडे ठेवून तू ऐक. जर तू तुझा हा खेळ बंद नाही केलास ना, तर मी तुझं गाणं कायम अगदी कायमचं बंद करून. ही धमकी आहे कोणासाठी तुमची? अलका शिरोडकरला का हो? तुझी औकातच काय रे? मी तुझी बायको नाहीये जिच्या गाण्याच्या कौशल्याचा तू गळा घोटलास हो, पण ती चुपचाप तुझा जुलूम सहन करत राहिली. मी अलका दुसऱ्या मातीची बनलीये पण, आणि पुन्हा मला अशा रीतीने धमकवण्याचा प्रयत्न केलास तर वाईट ठरेल.
तू कदाचित जाणत नसशील, पण मी तुला माहिती देते बघ, माझ्या नवराने पण खूप प्रयत्न केला मला दाबण्याचा, पण मी उसकावून लावत धक्के मारत घरातून बाहेर फेकलं त्याला. अलका शिरोडकर आयुष्यात कधी पण कशाचीही चिंता करत नाही हो, आणि याच कारणाने आज मी इथे उभी आहे पाय रोवून. अदबीने नाव घेतात लोक माझं. बघ, यापूर्वी मी तुला धक्के मारून घरातून बाहेर हकलून द्यावं वा माझ्या कुत्र्यांना तुझ्या अंगावर सोडून द्यावं, तू तुझा हा अपशकुनी चेहरा घेण चालता होय ना? तू असा ऐकणार नाहीस, भिकारीच आहेस ना? जेलमध्ये चक्की पिसवायला नाही लावली ना, तर माझं नाव अलका शिरोडकर नाही. मी तुला नाही सोडणार अलका. एकदा का माझ्या हाती लागलीस ना, त्याच वेळी तुझं नामोनिशाण पण मिटवून टाकेन मी. शट अप! जे काही तू बोलतोस ना कर रे. गेट अप! ऐक अलका, आता भैरवीची वेळ सुरू होत आहे. आता तर याला हो, आणि याच्या परिवाराला पण माझा अंगात दाखवलाच पाहिजे. या एपिसोड पासून मिसेस सिंग ची भूमिका मिसेस जिग्ना शाह करणार आहे. कल्पना, तुझा फोन आहे. हॅलो. हॅलो कल्पना जी, आम्ही प्रदीप बोलतो. तुमचं अभिनंदन मॅडम. तुमच्या जिंगलने तर मार्केट मध्ये धमाल उडून दिले. सगळीकडे तुमचीच चर्चा होते. अहो, खूपच इन्क्वायरी येत आहेत. मॅडम, मी तर म्हणतोय आता रोज तुम्ही एक जिंगल गाण्यासाठी तयार राहो. थँक्यू, थँक्यू सो मच सर. आता मॅडम, तुम्ही मला सर का म्हणून म्हणताय? मी एक नोकर माणूस आहे. उलट मीच तुमचे आभार मानतो की तुम्ही आमचं जिंगल गायलात. यो वेलकम. कुणाचा फोन होता? माई प्रदीपजींचा फोन होता. खूप मस्त बातमी दिली त्यांनी. म्हणत होते की सर्वांना माझं जिंगल खूपच आवडलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. थँक यू. काय काय बातमी दिलीस? हे तर एक ना एक दिवस होणारच होत. मी तर नेहमी परमेश्वराकडे पण हीच प्रार्थना करायचे की लोकांनी तुझं कौतुक करायचं, सगळ्यांच्या दोन्ही तुझं नाव असायला हवं. कल्पना, तुला आपल्या घराण्याच्या परंपरेला पण असंच वाढवायचं आहे, आणि हे तू केव्हाच विसरू मात्र नकोस. लोकांसाठी अशा प्रकारे गाता गाताच ही कार्टी एक दिवस आपल्या खानदानाचं नाक कापेल नक्कीच. तर तुला बोनस मिळालेला. माझ्या डोळ्यामध्ये अशी धूळ फेकताना तुला शरम नाही आली? पापा, पापा हो, मला तर फक्त तुम्हाला मदत करण्याची इच्छा आहे. हरामाचा पैसा घरामध्ये आणायला पण धजावलीस कशी तू? बेशरम. कल्पना, तू जा माझ्या डोळ्यासमोरून, मला तुझा चेहरा दिसला तर याद राख. चालती होई तू? पापा, चालती हो? मी सांगितलं ना. कल्पना,
कल्पना जा, तू पण तिच्या साथीने जा, दोघी माईले की मिळून जिंगल गा तुम्ही हो, आणि खानदानाची परंपरा पण वाढवा, शान वाढवा आपल्या घराण्याची। कोण बोलतंय? अभिनंदन सिंग साहेब, लय कौतुक होत आहे कल्पना बेटीच्या गाण्याची, आणि झाली बी पाहिजे कारण खूप हुशार आहे ना वती। ऐकलं आहे की लय मोठा चेक गावला हाय, तर मग आमचा माणूस धाडू का? जेव्हा बघावं पैसे मागत असतोस तू, मी चेक फाडून फेकून दिला आहे आणि कोणालाही पाठवायची गरज नाही आहे। काय चेक फाडून फेकून दिला? मी सांगितलं ना माझ्याकडे पण पैसे नाही आहेत, जेव्हा असतील तेव्हा देऊन टाकीन हो, आणि पुन्हा पुन्हा फोन करण्याची गरज नाही आहे भिकारी लेखाचा। ट्रेलर विसरलास तू नवसिंग, वाटलं होत समजून जाशील तू, नाही समजलास? इतक्या मंद बुद्धीचा असू शकशील ह्या काही कळत नव्हतं। ठीक आहे चला भाव, पूर्ण पिक्चरच आता दिसेल र तुला। ये लल्लू, ये लल्लू। बॉस नेहमीच या पेंटिंग मध्येच बुडालेले असता, ऑफिसच्या कामाकडे बिलकुल तुमचं लक्षात नाहीये। मॉम आहे ना ऑफिसमध्ये सर्व काही सांभाळण्यासाठी, माझी काय गरज आहे? अरे बोल ना तू, काय बातमी आणलीस तू? खुशखबर आहे सर, कल्पनाजींनी काय जिंगल गायलं सर, सगळ्यांना हलवून टाकलं, खूपच एन्क्वायरीज देतात सर। ग्रेट, गुड न्यूज। प्रदीप फोन घे जरा। सर हॅलो, प्रदीप भैया, रमेश साहनी बोलतोय मी। अरे म्युझिक डायरेक्टर साहेब, सर कसे आहात तुम्ही? त्या दिवशी तर तुम्ही कमालच केली सर। अरे कल्पनाजींकडनं काय जिंगल गाऊन घेतलं तुम्ही? अरे नाव पण तू उगीच घेतलं असतं कार्टेच्या माझ्या समोर प्रदीप। हे काय म्हणताय तुम्ही सर? तेव्हा तर तुम्ही कल्पनाजीना म्हणजे तुम्ही? अरे त्यावेळी तिच्या बापाशी ओळख झाली नव्हती त्यासाठी, आज मात्र झाली। आज तू अलकाजीच्या घरी आला होता, त्याने बेशर्मी, खूपच बेशर्मीपणा केला, शिवाय माझी धुलाई पण केली। मला पहिल्यांदा तुम्ही पण का नाही सांगितलं की खूप जंगली आणि रानटी माणसाची आहे ही कार्टी? हे बघा, मी तुम्हाला फक्त यासाठी फोन केलाय की यानंतर तुम्ही त्या कार्टीचं नाव माझ्या समोर पण घ्यायचं नाहीये। तसंही मी सगळ्यांना सांगितलं आहे की कोणीही मुळीच त्या कार्टीच्या सानिध्यात नाही राहायचं हो, आणि बिलकुल कोणी जिंगल ही गाऊन घेऊ नये। सर मी माझं म्हणणं आहे तुम्ही कप्पर। हे बघा, त्याने आपल्या हातांनी माझ्या थोबाडचा नक्ष बदललाय, माझे गाल खोदून गेलेत, हॉस्पिटलचं बिल का तुझा बाप भरणार आहे? तुम्ही काय रे प्रदीप? कल्पनाजीच्या वडिलांना पत्ता लागलाय कि मुलीने जिंगल गायला आहे, सिंगजी अलकाजींच्या घरी गेले, खूप वाटेल तसे वागले तिथे, शिवाय म्युझिक डायरेक्टरना पण खूप मारझोड केली। व्हॉट्स रॉंग विथ दिस मॅन? कल्पनाने हॉलमध्ये काही लोकांसमोर गाणं गायलं नाहीये, 30 सेकंड्सचं जिंगल, त्याचं पण रेकॉर्डिंग केलं एका स्टुडिओमध्ये, इज दिस मॅन मॅड? विकी,
विकी, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. सर, विकी, विकी मी खूप विचार केला. मी जाणते तू माझ्यावर नाराज आहेस खूप. मान्य आहे हॉटेलमध्ये माझ्या हातून चूक घडली होती. अरे पण माझा मूड खराब होता. पण मला मला काय झालं तेच कळलं नाही. म्हणून म्हणून विकी यासाठी मी तुझ्याकडे माफी मागायला आले बघ. प्लीज विकी, मला माफ कर तू. विकी विकी, आय रिअली लव्ह यू. मी मी तुझ्याशिवाय एक क्षणही नाही जगू शकत विकी. प्लीज विकी, मला माफ कर तू. विकी विकी, आय रिअली लव्ह यू. प्लीज विकी, मला माफ कर तू. विकी प्लीज विकी, परत असं कधी नाही होणार. विकी प्लीज, मला माफ कर तू. सोड तू. विकी विकी विकी, मी तुला हात जोडते, तुझ्या पाया पडते. विकी मी, प्लीज विकी प्लीज. शुद्धीवर आहे तू पिंकी. विकी मला माफ कर तू. विकी विकी, एकदाच फक्त मला माफ कर. माझ्याशी लग्न. लग्न माझ्याशी होणार आहे. पण कॅनव्हास या कल्पनाचा बनवला जात आहे. हिचा चेहरा खूपच जास्त पसंद आहे ना तुला. पिंकी, चेहरा चेहऱ्यामध्ये फरक असतो ग. स्वतःचा चेहरा पाहिलास कधी? शिवाय चेहऱ्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट असतं ते काळीज. तुझ्यापाशी नाहीये का ते काळीज? किती घाणेरडे विचार आहेत तुझे. फक्त पैशांचे घमेंड आहे तुला, गर्व आहे तुला. जा, आपला चेहरा आरशात जा आणि बघ. फक्त घमेंड, द्वेष आणि घृणेशिवाय अजून काही दिसणार नाही, कळलं का? सेल्फ सेंटर्ड आहेस तू, फक्त आपला विचार करतेस तू. कल्पना तुझ्यापेक्षा किती पटीने चांगली आहे. ऐकून घे जरा माझं, तू एकदाच ऐक जरा माझं, तू प्लीज. इतना चालती हो तू. मग ठीक आहे मिस्टर कुमार, तू हे जे काही बोलायचं जीवन भर लक्षात ठेव. शिवाय तुझे हे शब्द तुला आणि तुझ्या या गाणारीला सुद्धा खूपच महागात पडतील, खूपच महागात. What I said, get out from here. Get out! हे माझी चाल. माझी पण चाल आहे. एक अजून ब्लाइंड. बाबा आमची तर सफाईच केली तुम्ही. अच्छा तर सिंग साहेब, आता निघतो आम्ही. आज दिवस तुमचा आहे सिंग साहेब. का हो, तुम्ही पण टेबल सोडून जाण्याच्या विचारात आहात का? हे असंच चालत राहिलं तर उठून जावत लागेल आम्हाला. खेळा हजूर, खेळा हो तुम्ही. हा एक गेम आहे, यात कधी पण काहीही होऊ शकतं. हॅलो, हां येतोय थोड्याच वेळात मी. सिंग साहेब जाणं भाग आहे, भेटायचं नंतर आपण. तुला सांगितलं ना माझ्या समोर कधी पण तू यायचं नाही. सिंग साहेब, हा एक क्लब आहे आणि इथे ज्याला यायचं तो येऊ शकतो. इट्स अ पब्लिक प्लेस. दोघांची तर सफाई करून टाकली आहे मी, आता तुझी पाळी, डील कर. ब्लाइंड. माझी पण ब्लाइंड. एक अजून ब्लाइंड. माझी डबल. माझी पण डबल ब्लाइंड. डबलच्या वरती डबल. अजून बच्चा आहेस तू, तुझ्या वयाच्या मुलांबरोबर जाऊन खेळ तू. जा तू, जा जा. सिंग साहेब, मी स्वकमाईच्या पैशाने खेळतोय हो. हरलो जरी ना तरी स्वकमाईच हरेन बरं मी, मला कोणतीच पर्वा नाही. बडबड थांबव तुझी,
आणि खेळणी मोठ. सुरुवात तर तुम्ही केली बोलायला, मी नाही. ब्लाइंड माझी पण ब्लाइंड 50 ब्लाइंड माझीही चाल आहे. डबल सिंग साहेब हा लागेल तुम्हाला. हे काय? अरे घाम आलाय, पुसून टाका. जस्ट शट अप अँड प्ले. ओके शो कर बघू. डील करा. ब्लाइंड ब्लाइंड डबल डबल वर ट्रिपल एक्का राजा राणी. आम्ही बघा त्यांचा सिटी स्कॅन करणार, तेव्हाच आपल्याला कळेल की तुमच्या पापांना आतून मार लागलाय की नाही. Somebody.